नमस्कार बालमित्रांनो आपण गेल्या तासाला पाच चौथा पाणी किती खोल या पाटाविषयी थोडासा भाग अभ्यासला आहे त्यामध्ये आपल्याला मैस रेडकू बैल गाढव खरुताय यांच्याविषयी थोडीशी पूर्वकल्पना मिळालेली आहे बरोबर मग बघा तुम्ही या पाटामध्ये म्हैस ही मुख्य पात्र आहे आणि म्हशीचा नातू रेडकू हे यात उल्लेख आलेला आहे बघा चित्रात तुम्हाला दिसत आहे महेश रेडकू महेश काय म्हणते रेडकाला मी म्हातारी झाली आहे म्हणजे मला कडबा चावत नाही माझं वय झाले कारण माझे दात पडलेत त्यामुळं मला कडबा चावत नाही तर तू माझं एक काम कर अशी मैश त्या रेडका म्हणते रेडकू म्हणते कोणतं काम करू तर आजीला आजी, आजी सांगते रेडकाला की ही कडब्याची पेंडी घेऊन जा आणि ती कडबाकुटीवरनं कापून आण आणि रेडकू आपल्या आजीचं काम अतिशय अनदानी करत आहे कारण आजी मोठी असल्यामुळं आप नेहमी अनदानी कामे करायचे असतात बरोबर त्यानंतर रेडकू पेंडी पा बांधून निघालं नदी काठावर आले इथं नदी आहे आणि नदी काठावर आले शेजारीच बैलदादा तो सरत आहे गवत खात आहे बरोबर आहे मग रेडकू काय करते की त्या नदीच्या काठावर उभा राहून तू नदीच्या काठावर उभर आलेलं आहे आणि ते बैलाला विचारत आहे की बैलदादा बैलदादा ह्या नदीमध्ये पाणी खूप आहे कारण पाण्याचा आवाज मला येत आहे बरोबर आहे का मग बैलदादा काय म्हणतोय की बाबा पाणी हे जास्त खोल नाही तर या गुडघ्यापर्यंतच आहे तुझ्या कुठपर्यंत आहे गुडघ्यापर्यंत आहे एवढा आपण सगळा भाग पाहिलेला आहे बघा मग रेडकाने त्या बैलाला प्रश्न विचारला पाणी किती खोल आहे त्यानंतर लगेच पुढे खरुताई दिसली कोणाला दिसली या छोट्या रेडकाला बघा खरुताई रेडकाला म्हणाली खरुताई रेडकाला म्हणली अरे वेड्या म्हणजे खरुताईनं रेडकाला काय म्हणली अरे वेड्या कुठं चाललास प्रश्न विचारला म्हणून प्रश्नचिन्ह आलं खरुताई काय म्हणती अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर खरुताई काय सांगते की बाबा ह्या नदीला पाणी खूप आले म्हणजे पाऊस जास्त झालाय आणि जर तो पाण्यात चालला तर तू वाहून जाशील बघा रेडकू म्हणाले रेडकू काय म्हणते बघा समाज चालू दोघामध्ये कोणाकोणामध्ये समाज चालू आहे रेडकू आणि खरोताई रेडकू म्हणते खरुताई पाणी जास्त नाहीये खरुताईला रेडकू काय म्हणते पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितले बघा मग संवाद आपण ऐकलं ना बैल काय म्हणलं रेडकाला की पाणी गुडघ्यापर्यंतच खोल आहे पण इथं खरुताई काय म्हणते पाणी खूप जास्त आहे मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले कोण म्हणाले रेडकू कोणाला म्हणाले खरुताईला की या पाण्यातून मला आरामात जाता येईल खुताई म्हणाली मुळीच नाही बघा तिने उद्गार काढले काय काढले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली कुणाची मैत्रीण खरुताईची मैत्रीण कुठे गेली पाण्यामध्ये या पाण्यामध्ये वाहून गेली बघा का तर पाणी जास्त असल्यामुळे वाहून गेली असे ती रेळखा समजून सांगत आहे पुढ असा वेडेपणा करू नको मागे पीर काय म्हणते खरुताई अरे वेड्या असा वेड्या पूर्णा करू नको माझी मैत्रीण वाहून गेली मी ते पाहिले म्हणून मी तुला काय सांगते की तू जाऊ नको तू पण वाहून जाशील बघा रेडकू विचार पडलं बरोबर आहे विचार पडणार साहजिकच आहे कारण मग अशी बैल काय म्हणते तुझ्या गुडगीत पाणी खोल आहे आणि आता खरुताय काय म्हणते माझी मैत्रीण वाहून गेली म्हणजे खरं कुणाचं खोटं कुणाचं ह्या प्रश्नामुळं हा रेडकू त्या म्हशीचा नातू गोंधळून गेला की ऐकायचं कोणाचं बैलाचं ऐकायचं की खरुतायचं ऐकायचं खरुतायचं म्हणते वाहून जाते बैल तर म्हणतो गुडघ्यावडच पाणी खोलाय गोंधळून जात घरी परत यायला निघाले रेडकू वाटलं समजा आपण गेलो पाणी जास्त असेल आपणही वाहून जाऊ म्हणून रेडकेने विचार केला की आता आपण परत आपल्या आजीकडे घरी जाऊ घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते आणि रेडको घरी आलेलं पाहिलं कोणी पाहिलं तर आजीने कोणाच्या आजीने रेडकाच्या जिने पाहिले आणि मैस मैस आजी म्हणजे मैस आहे ती आपल्या नातवाला रेडकाला विचारते की तू का महागारी आलास मैस म्हणाली का रे लगेच परत आलास बघा प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह नेहमी प्रश्नार्थ वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतंच कुटी बंद होती का प्रश्नचिन्ह म्हशीने दोन प्रश्न विचारले तू माघारी लगेच आला का आला कुटी बंद होती का रेडकू म्हणे नाही गाजी मी कुट्टीला गेलोच नाही काय म्हणते रेडकू आगाजी काय झालं तर मी कडवा कुट्टीपर्यंत पोहोचलोच नाही मी तिथपर्यंत गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीपासूनच म्हणजे नदी पार केली का नाही केली तिथूनच माघारी आलो नदीला पाणी खूप जास्त आले नदीला पाणी खूप जास्त आले आणि पाण्याचा आवाज मला खळखळ खळखळ असा जास्त येतोय त्याचबरोबर त्या रेडकला तो कोणतरी भेटलेत ते पण सांगणार तो महेश म्हणाली अरे असं कसं होईल प्रश्न विचारला प्रश्नचिन्ह तर गाडोदादा आला नदी पार करून चित्रात बघा गाडोदा दिसत आहे तुम्हाला बघा महेश काय म्हणाली अरे असं कसं होईल सकाळीच तर गाडोदादा आला नदी पार करून बघा तू रेडकाने सांगितलं आजीला की मला खरुताई भेटली खरुताई म्हणली की माझी मैत्रीण कालच पाण्यात वाहून गेली आणि मी बैलाला विचारलं बैल म्हणतोय तुझ्या गुडघ्या पाणी खोल आहे आणि तू तर म्हणते काय सकाळी तर गाढवदादा आलाय त्याचा बघा गाडवाच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं बघा काय म्हणते की आजी महेश म्हणते की रेडकाला अरे त्या गाढवदादाच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता कोण म्हणत होता असं गाडव कोणा म्हणत होता म्हशीला महेश कोणाला सांगते हे वाक्य आपल्या रेडकाला सांगते रेडको म्हले अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितले की तिची मैत्रीणच पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो बघा माणसाला एखाद्याला जरी आपण कशासाठी काही चुकीची माहिती सांगितली तर माणूस पटकन घाबरतो प्राणी घाबरतो पक्षी घाबरतात साजिकच आहे प्रत्येकाला माणसाला जीव महत्वाचा असतो माणूस म्हणून कोणतेही काम करताना जीव धोक्यात घालून काम करत नाही हे लक्षात ठेवा वाक्य बघा तसंच झालं ह्या रेडकाचं रेडकाला काय झालं की बल्याने सांगितलं होतं की पाणी तुझ्या गुडघ्यापर्यंतच आहे बरोबर आहे पण खरं त्याने सांगितल्यामुळे म्हणून तो घाबरला कारण का त्याला वाटलं की आपण वाहून गेलो तर काय करायचं म्हणून त्यानं काय केलं आपला निर्णय बदलला आणि तो परत आपल्या आजीकडे माघार निघाला बरोबर महेश म्हणाली अरे नीट विचार कर बघा मशीन अतिशय सुंदरपणे सांगितलं काय सांगितलं ते बघा बैलकाका किती उंच आहेत बघा काका किती उंच आहेत तर सगळ्या याच सहा प्राण्यांमध्ये बैलकाका सगळ्यात उंच आहे मग तो काय म्हणला आणि खरुताय किती बुटके आहे खरुताय किती छोटी आहे की अक्षरशः त्या बैलाच्या नखा एवढीच आहे ती बरोबर आणि बैल किती उंच आहे बघा आणि किती छोटी आहे मग तिला जास्त पाणी वाटणारच आहे बरोबरच आहे खरुताय छोटी म्हणून तिला पाणी जास्त वाटतंय बैल मोठा म्हणून त्याला ते नदीचं पाणी कमी वाटतंय पण खारुतापेक्षा तू मोठा आहे बघा रेडकू रेड म्हैसरा काय रे म्हणते की बरोबर आहे बैलापेक्षा छोटा गाडोदादापेक्षा पण छोटा बरोबर पण खारुताईपेक्षा नक्कीच मोठा आहेस तू बरोबर आहे उंच पण आहेस मग तुला घाबरायचं काय कारण म्हणजे मशीन सगळे रेडकाला आपल्याला तोला सगळं समजून सांगितलं आणि सगळे तिला तिने त्याला प्रश्न विचारले म्हणून सगळे प्रश्न चिन्ह आले रेडकू म्हणाले खरंच की आ आलं माझ्या लक्षात बघा की रेडकू म्हणते हे लक्षात आलं आत्ता माझ्या की तू समजून तेव्हा मी तिथंच विचार करा पडता की आपण लगेच माघ लायला नको होतो आणि जाण्याचा त्रास उगच माझा वाढला आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते कोण उड्या मारत नदीकडे जाते रेडकू चित्रस्ते बारी रेडकू आपल्या इथं बघा रेडकू स्वतःच्या माणसी पटपुटलं नदीच्या पाण्यात पु� पाय टाकला नदीच्या पाण्यात पाय टाकला खरंच की पण फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या कर काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडब कुटीच्या दिशेने जाते बघा या पाठामध्ये बघितलं म्हणजे काय एक लक्षात घ्यायचं आपण सगळ्यांनी की प्रत्येकाने या ज्या प्राण्यांनी विचार केला हा प्रत्येकाचा स्वतःचा विचार होता खरं ताई छोटी होती म्हणून तिने काय केला की पाणी जास्त असे तिला वाटलं बैल मोठं आहे बैलाला पाणी थोडं कमी वाटलं बरोबर आहे का पण आणि गाडोचा दादा ह्या दोघांपेक्षाही बैलापेक्षा लहान खारुद्यापेक्षा मोठा त्याच्या पोटापर्यंत पाणी होतं बरोबर आहे त्यामुळं प्रत्येकाच्या उंचीप्रमाणे पाणी होतं उंचीप्रमाणे म्हणजे कसं बैल मोठा आहे त्याच्या गुडघ्यापर्यंत गाडोदा दादा त्याच्या लहान आहे त्याच्या पोटापर्यंत खारोद छोटी आहे ती वाहून जाते आणि आता जे रेडको आहे त्याच्या पण पोटात गुडघ्याच्या थोडस वर म्हणजे पोटाच्या जवळजवळ पाणी होतं बरोबर धन्यवाद